बारामतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मृत्यू हा अटळ असतो, तो कधी आणि कुठे येईल हे काही सांगता येत नाही, याचीच प्रचिती पुन्हा एकदा बारामतीमध्ये आली आहे। या तरुणाचे नाव तेजस कासवे व 21 वर्ष असं आहे। समोर आलेल्या माहितीनुसार तेजसवर बारामतीमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारानंतर त्याला डिस्चार्ज मिळाला आणि तो त्याच्या आईसह रिंगडोरवरून दुचाकीवरून जात होता। मात्र याच वेळी त्याच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला, तर यामध्ये आई ही गंभीर जखमी झाली आहे। आईच्या डोळ्या देखत तिच्या मुलाचा असं दुर्दैव अंत झाल्याने आईने एकच हंबरडा फोडला। डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी परतत असतानाच असा काळाने घाला घातल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे। अतिशय दुर्दैवाशी ही घटना। अवजड वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढले असून यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे। प्रशासनाने अशा अवजड आणि भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांवर अंकुश ठेवून कडक कारवाई करण्याची आवश्यकता असल्याची मागणी तेथील नागरिकांनी केली आहे। हल्ली अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे, त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना नियमांचे पालन करा व हेल्मेटचा वापर नक्की करा। तुमची एक चूक ही तुमच्या व इतरांच्या जीवावर बेतू शकते, त्यामुळे काळजी घ्या व सुरक्षित राहा। व अशाच महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।